आयआयटी मधील एका विद्यार्थ्याने आपल्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार झाला असून आपल्याला लैंगिक गुलाम बनवलं होतं अशी तक्रार पवई पोलीस स्टेशनमध्ये केलेली आहे. या तक्रारीनंतर पवई पोलिसांनी आता आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि हा गुन्हा हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अनैसर्गिक लैंगिक छळ तसंच जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे हे आपण समजून घेऊया. आयआयटी बॉम्बेमधील 33 वर्षीय PhD शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पवई पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार दिलेली आहे आणि आपल्या तक्रारीमध्ये त्याच्यासोबत जो काही प्रकार घडला याची सविस्तर माहिती या तक्रारीत दिलेली आहे आणि या तक्रारीनुसार एका डेटिंग ॲपच्या माध्यमातून मुंबईतील भुईवाडा येथे राहणाऱ्या एका दाम्पत्यासोबत विद्यार्थ्याची ओळख झाली. आपण समलैंगिक असल्याचं सुद्धा या विद्यार्थ्याचं म्हणणं आहे आणि एका समलैंगिक ॲपच्या माध्यमातूनच शुभ्रो बॅनर्जी आणि विद्यार्थ्याची ओळख झाली. शुभ्रो बॅनर्जी हे या प्रकरणातील आरोपी आहे आणि ही ओळख झाल्यानंतर पुढे आरोपींकडून आपल्याला मारहाण करण्यात येत होती तसंच आपला लैंगिक छळ करण्यात येत होता असं या तक्रारीत विद्यार्थ्यांनी म्हटलेलं आहे. आणि इतकंच नाही तर जप तप मंत्र आणि टॅरट कार्ड वापरून विद्यार्थ्याला संमोहित केलं जात होतं आणि सेक्स करण्यास भाग पाडलं जात होतं असंही तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे. तसंच गळ्यात आणि हाताला दोरीने बांधून शरीरावर मेणबत्तीने चटके देऊन सुद्धा सेक्स करण्यास भाग पाडलं जात होतं असंही या तक्रारीत म्हटलेलं आहे. आणि कुठलाही विरोध केला हे सगळं करायला तर मारहाण केली जात होती असंही विद्यार्थ्यांनी म्हटलेलं आहे. पवई पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदान सावंत यांनी BBC मराठीशी बोलताना सांगितलं की ही तक्रार आल्यानंतर पुढचा तपास आता सुरू आहे आणि या विद्यार्थ्याने जी काही माहिती दिली आहे तक्रारीत जे जे काय काय म्हटलेलं आहे त्याचं व्हेरिफिकेशनचं जे काम आहे प्रोसेस आहे ते आता सुरू आहे. आरोपींना अद्याप अटक केलेली नाही आहे पण आरोपी हे पती पत्नी असून दोघंही उच्च शिक्षित आहेत. मुंबईतील भोईवाडा परिसरात एका टॉवरमध्ये हे उच्च शिक्षित दाम्पत्य राहतं आणि या पुढचा तपास जो आहे तो पोलिसांकडून सध्या केला जातोय. या प्रकरणी आरोपी शुभ्रो बॅनर्जीची पत्नी मनश्री बॅनर्जी विरोधातही गुन्हा दाखल झालेला आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल जर विद्यार्थ्याने पोलिसांना सांगितलं किंवा तक्रार दाखल केली तर त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवलं जाईल अशी धमकी मनश्री बॅनर्जीकडून दिली जात होती असंही तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत की नेमकं गेल्या 2 वर्षात काय काय घडलं आणि हा सगळा प्रकार कुठे होत होता, बॅनर्जी दाम्पत्याच्या निवासस्थानी होत होता की IIT बॉम्बेच्या हॉस्टेलमध्ये कॅम्पसमध्ये होत होता की इतर कुठे होत होता आणि नेमका जादूटोणा विरोधी गुन्ह्याअंतर्गत सुद्धा तक्रार दाखल आहे. त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा तपास केला जाईल की जप तप मंत्र आणि टॅरट कार्डचा वापर हा कशा पद्धतीनं आणि मूळ कशासाठी केला जात होता या संपूर्ण प्रकरणाचा तपास जो आहे तो पोलीस आता करत आहेत.